सध्या संपूर्ण देशभरात लोकसभा निवडणुकीचे पळघम वाजू लागले आहेत बुलढाणा लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी झाली असून मार्च रोजी बुलढाणा राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रभाकर डोईफोडे व महिला तारामती जायभाई यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने बुलढाणा लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याच्या चर्चा जिल्हाभरात रंगत आहे उमेदवारी अर्ज घेतेवेळी राष्ट्रीय समाज पक्ष रिंगणात उतरणार असल्याचे जिल्हाध्यक्ष डोईफोडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले राष्ट्रीय समाज पक्ष बुलढाणा जिल्ह्यामध्ये गोरगरीब शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करत असून राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद बुलढाणा लोकसभेमध्ये दाखवणे गरजेचे आहे त्यासाठी महिला जिल्हाध्यक्ष तारामती जायभाई इच्छुक उमेदवार असून वरिष्ठ पदाधिकारी यांच्याशी बोलत असल्याचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर डोईफोडे यांनी यावेळी सांगितले एमसीएन न्यूज मराठीकरिता संदीप म्हस्के देऊळगाव राजा